पुणेकरांची बातमीपत्रात आपले स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. वस्त्रोद्योगाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर. शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने जोडे मारो आंदोलन. वस्त्रोद्योग धोरणासाठी हाळवणकरांनी केल्या पत्राद्वारे केंद्रात सूचना. वाहतूक सुरक्षित होण्याच्या दृष्टीने फुटपाथ अतिक्रमण मुक्त करा, श्रीनिवास घाडगेंचे नगरपालिका प्रशासनाला सूचना. इंदिरानगर येथे नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार. वादग्रस्त पुस्तकाच्या लेखकावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, मराठा क्रांती संघटनेची मागणी. घरगुती पद्धतीच्या शुद्ध शाकाहारी जेवणासाठी हॉटेल समर्थ. थाळी सिस्टीम, प्लेट सिस्टीम, तसेच पार्सलची सोय. आयजीएम हॉस्पिटल शेजारी गोपूर चौक इचलकरंजी. आता पाहूया सविस्तर वृत्तांत. अडचणीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला तारण्यासाठी वीज दरात आणि कर्जावरील व्याजात 5% सवलत देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे. या संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेऊन वस्त्रनगरी इचलकरंजीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यास आपण निश्चितपणे प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. त्याचबरोबर केवळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता उद्योजकांनी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा अवलंब करण्याची मानसिकता तयार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. ते येथील इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. पुढे ते बोलताना म्हणाले, इचलकरंजीत संस्थान काळापासून वस्त्रोद्योग व्यवसाय सुरू आहे. केवळ देशाला नव्हे तर जगभरात कापडाचा पुरवठा करणाऱ्या मॅन्चेस्टर नगरीवर यंत्रमाग भंगारात विकण्याची वेळ यावी हे दुर्दैवी आहे. वस्त्रोद्योगाला भेडसावणाऱ्या समस्याबाबत राज्य शासनासमोर प्रेझेंटेशन करताना फुगीर आकडे मांडले जात असल्याने समस्या सुटत नाहीत. त्यासाठी आवश्यक मागण्या योग्य पद्धतीने मांडण्याची गरज आहे. वीज दरात आणि 5% व्याज सवलतीसाठी शासन सकारात्मक असून त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करून मार्च पर्यंत त्याचा लाभ मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील राहू. येथील वस्त्रोद्योग टिकण्यासह तो कायम राहावा यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. त्यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांचे मार्गदर्शन निश्चितपणे लाभदायक ठरेल. मलाही वस्त्रोद्योगातील माहिती आहे आणि परिस्थितीची जाणीव असून सर्वांनी मिळून वस्त्रोद्योगाला ऊर्जित अवस्था आणण्यासह वस्त्रनगरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण प्रयत्न करूया, असे आवाहनही त्यांनी केले. येथील आयजीएम हॉस्पिटल तातडीने सक्षमपणे सुरू होण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी सांगितले. आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजीचे मूलभूत प्रश्न आपल्या मनोगतात व्यक्त केले. स्वागत करून प्रास्ताविकात पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी वस्त्रोद्योग व्यवसायाला भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा उहापोह करताना यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जित अवस्था येण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. या प्रसंगी व्यासपीठावर सागर चाळके, मदन कारंडे, प्रकाशराव सातपुते, राजाराम धारवड, प्रकाश मोरे, प्रकाश दत्वाडे, अशोकराव आर्गे, राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे, राहुल आवाडे, विश्वनाथ मेटे, दत्तात्रय कनोजे, श्री किरण तारळेकर आदीसह विविध संस्थांचे पदाधिकारी, शहर व परिसरातील यंत्रमागधारक, नागरिक उपस्थित होते. आभार व सूत्रसंचालन पॉवरलूम असोसिएशनचे संचालक चंद्रकांत पाटील यांनी केले. राजकुमार भामिष्ट यांचे हॉटेल समर्थ. एक वेळ भेट द्या तर चविष्ट पदार्थाचे दिवाणी व्हाल. फोन 98 50 60 31 86 05 05 77 66. इचलकरंजी शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या वतीने येथील जनता चौकात आमदार सुरेश हाळवणकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ हाळवणकर यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत शाई फासून जोरदार घोषणाबाजी करत त्यांचे फोटो असलेले पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. वादग्रस्त पुस्तकावरून निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याच्या दृष्टीने आमदार हाळवणकर यांनी एका ठिकाणी सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदी यांच्या बरोबर आजच्या काळात करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानच आहे, असे वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने इचलकरंजीमध्ये शिवप्रेमीमध्ये जोरदार प्रतिक्रिया उमटत होत्या. याच्याच अनुषंगाने आज जनता चौकात शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार हाळवणकर यांच्या पोस्टरला शाई फासून जोडे मारो आंदोलन करत हाळवणकर कोण रे, पायतान मारा दोन रे, हाळवणकरांचे करायचे काय, खाली डोके वर पाय,
भाजप सरकारचा धिक्कार असो, जय भवानी जय शिवाजी अशा जोरदार घोषणा देत तीव्र निषेध नोंदवण्यात आला। निषेध व्यक्त करत असताना एका शाळकरी मुलाने हळवणकरांची अक्कल ठिकाणावर अजून आलेली नाही असे बोलत निषेध व्यक्त केला। शाहू विकास आघाडीचे मदन कारंडे यांनी वादग्रस्त विषयाबद्दल देशभरात तीव्र पडसाद उमटत असताना देखील अशा पद्धतीचे वक्तव्य करणे हळवणकर यांना हे शोभत नाही असे बोलत निषेध व्यक्त केला। तर तारा राणी विकास आघाडीचे प्रकाश मोरबाळ यांनी हळवणकर यांच्या सारखा मूर्ख माणूस भूतलावर या इचलकरंजी जन्माला आला आहे, हे इचलकरंजीचे दुर्भाग्यच आहे असे बोलत निषेध व्यक्त केला। शिवसेनेचे शहर प्रमुख सयाजी चव्हाण यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर नरेंद्र मोदींची तुलना हे छत्रपतींचा सन्मानच आहे असे बोलून आमदार हळवणकर यांनी छत्रपतींचा अवमानच केला आहे, त्याचबरोबर सर्व शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत, त्यांनी जनता चौकात येऊन माफी मागावी अशी तीव्र प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला। पैलवान मलकारी लवटे यांनी हळवणकर यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली, त्याचबरोबर केलेल्या वक्तव्याबद्दल हळवणकर यांनी त्वरित माफी मागावी असे आवाहनही केले। सदर आंदोलनासाठी शाहू विकास आघाडीचे मदन कारंडे, तारा राणी विकास आघाडीचे प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण, मलकारी लवटे या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवा सेना सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले। माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी केंद्रातील वस्त्रोद्योग धोरणासाठी वस्त्रोद्योग मंत्री यांना पत्राद्वारे विविध सुधारणा सुचवल्या आहेत। महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना पत्राद्वारे विविध सुधारणा सुचविल्या असून वस्त्रोद्योग वाढीसाठी त्या सूचना महत्वाच्या ठरणार आहेत। दरम्यान त्यांनी सदर सूचना नीती आयोगाच्या सदस्यांना देखील पत्राद्वारे कळवल्या आहेत। वस्त्रोद्योगातील जागतिक दर्जाच्या यंत्रसामग्री निर्माण करणाऱ्या कंपन्यांना भारतात उत्पादन करण्याचे निमंत्रण द्यावे व मेक इन इंडिया अंतर्गत त्यांना भारतातच उत्पादन करून भारतातून परदेशी निर्यात करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे। भारतातील वस्त्रोद्योगातील तंत्रज्ञान हे वस्त्रोद्योगाला आधुनिकीकरणासाठी अपुरे असल्यामुळे अशी उपाययोजना केल्यास भारतातील इंजिनिअरिंग उद्योगाला सुद्धा हातभार लागू शकतो, शिवाय भारतातील उद्योजकांना सुद्धा स्वस्तात परदेशी तंत्रज्ञान उपलब्ध होईल अशा महत्वपूर्ण सूचना त्यांनी केल्या आहेत। वस्त्रोद्योगातील सूक्ष्म व लघु उद्योग, हस्तकला उद्योग, हँडलूम क्लस्टर यांना चालना देण्यासाठी विशेष लक्ष देऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अथवा इतर फंडिंग पार्टनरवर समर्पित कंपन्यांची निर्मिती करण्यासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे। चीन बरोबरच आशिया खंडातील इतर राष्ट्रांनी अशा पद्धतीचे नीती वापरल्यामुळे त्यांची वस्त्रोद्योगातील निर्यात वाढून रोजगार निर्मिती झाली आहे व अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे असेही शेवटी हळवणकर यांनी सुचवले आहे। एससी कॉलेज परिसरासह शहरातील फुटपाथ अतिक्रमण मुक्त करणे, वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोकाट जनावरांचा मालका विरोधात कारवाई करणे, रस्त्याच्या दुतर्फा बाजूस वर्षानुवर्षे बंद स्थितीत असलेल्या वाहनावर कारवाई, शहरातील सिग्नल व्यवस्था तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित खात्याच्या अधिकारी वर्गाला शहर वाहतूक सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या। नगरपालिकेच्या सभागृहात अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर वाहतूक सल्लागार समितीची बैठक झाली। त्यावेळी वरील प्रमाणे सूचनांची अंमलबजावणी तात्काळ करण्याच्या सूचना देण्यात आल्या। बैठकीमध्ये सदा मलाबादे, युसुफ तासगावे, श्यामसुंदर मर्दा, जतीन मेहता, विनय महाजन, शशिकला बोरा, मनुबाई फरास, बजरंग लोणारी, दीपक पाटील, उमेश पाटील, लियाकत गोलंदाज, अभिजित पटवा, रामचंद्र ठिकणे, विनायक कलढोणे आदींनी वाहतूक समस्याबाबत सूचना मांडल्या। बैठकीत ग्रामीण विभागांचे पोलीस उपाधीक्षक गणेश बिरादर, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी पालिकेच्या वेगवेगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून वाहतूक शाखेला सहकार्य करण्याचे आवाहन केले। यावेळी पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, राजेंद्र लोहार यांच्यासह मुख्याधिकारी केतन गुजर, बापूसू चौधरी, संदीप जाधव, सीडी पवार, विजय राजापुरे, विजय पाटील आदी पालिका अधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते।
भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी आघाडी केली असून पदभार स्वीकारलेल्या सभापतींची ही जबाबदारी आहे की त्यांनी भ्रष्टाचार मुक्त कारभार करावा अशी कानटिचकी ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे यांनी इंदिरा नगर येथे झालेल्या सत्कार समारंभावेळी नूतन पदाधिकाऱ्यांना मारली. नवनिर्वाचित बांधकाम सभापती विठ्ठल चोपडे, पाणी पुरवठा सभापती किरण खवरे, महिला बालकल्याण उपसभापती सौ रुक्साना मकानदार यांचा सत्कार समारंभ इंदिरा नगर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. सालाबाद प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामांतर दिन व नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार समारंभ काल इंदिरा नगर येथे संपन्न झाला. प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना म्हणण्यात आली. ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ कार्यकर्ते परशुराम वराळी, भास्कर माळगे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्रीरंग खवरे, इम्रान मकानदार, कुमार कांबळे, अविनाश कांबळे, विपुल धनवडे, अमर पारडे, गणेश कांबळे, प्रवीण शिंगे, रॉबिन कांबळे, अरुण कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी बोलताना सौ खोरे यांनी आपल्या कार्यकालात येथील प्रलंबित असणारा समाज मंदिराचा प्रश्न तर चोपडे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवत असल्याचे सांगून रोज पाणी पुरवठा व्हावा यासाठी आपले प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. यावेळी दुर्योधन जाधव, अनिल कर्डे, विजय कांबळे, केम्पान्ना कांबळे, मुकुंद कांबळे, रावसाहेब निर्मळे, विनायक कलढोणे, राजू माळगे, सुखदेव माळकरी आदीसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागपूर ते औरंगाबाद या लॉग मार्चचे प्रणेते प्राध्यापक आमदार जोगेंद्र कवाडे यांचा आंबेडकरी चळवळ मध्यवर्ती समिती इचलकरंजी शहर व परिसर यांच्या वतीने मानपत्र प्रदान सोहळा व गौरव सत्काराचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीचे निमंत्रक डी एस डोने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कार्यक्रमाचा तपशील विशद करताना निमंत्रक डोणे पुढे म्हणाले, इचलकरंजी शहर व परिसरातील नामांतर लढ्यात सहभागी झालेल्या असंख्य भीमसैनिकांचा यथोचित सत्कार प्राध्यापक आमदार कवाडे यांच्या हस्ते करण्यात येईल. दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास इंडस्ट्रियल इस्टेटच्या कल्याण केंद्र येथे सुरू होणाऱ्या कार्यक्रमास बहुसंख्येने नागरिक उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक डोणे यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेला गौतम कांबळे, रमेश श्रावण कांबळे, बीजी देशमुख, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष विद्याधर कांबळे, माजी नगरसेवक राजाभाऊ कांबळे, पीआरपीचे कार्याध्यक्ष अशोक आकाराम कांबळे, प्रदीप कांबळे व सुधाकर कांबळे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लेखक जयप्रकाश गोयल यांनी वादग्रस्त पुस्तक लिहून समस्त भारतीयांची मने दुखावली आहेत, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी ही या पुस्तकाचे समर्थन करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यांनी या संदर्भात त्यांनी जाहीर खुलासा करून जनतेची माफी मागावी, अन्यथा शिवभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे निवेदन मराठा क्रांती संघटनेच्या वतीने आज प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांना देण्यात आले. तसे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींचे 13वे वंशज यांच्याबाबत छत्रपतींचे 13वे वंशज असल्याचा पुरावा मागून संतापजनक विधान केले आहे. त्यामुळे अखंड महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती उदयन महाराज हे अखंड हिंदुस्थानचे छत्रपती आहेत, त्यामुळे संजय राऊत यांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी मराठा क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष मोहन मालवणकर, सिंधुताई शिंदे, सोनाली आडेकर, सतीश पाटील, हिम्मत जाधव, राजेंद्र निकम, राजेंद्र यादव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिक माहितीसाठी लॉग ऑन करा www.mymaharashtralive.com वर आणि पाहत रहा माय महाराष्ट्र.